कर्मवीरांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य प्रेरणादायी असून आजच्या पिढीला दिशादर्शक आहे. नरवडे बीएल कर्मवीरांची जयंती उत्साहात साजरी. रयत शिक्षण संस्थेचे भिंगार येथील श्रीमती एबर्ट मायादेवी गुरुदित्ता शाह हायस्कूल व ज्युनियर आर्ट कॉलेजच्या वतीने शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती विविध उपक्रमांनी व उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी कर्मवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अहमदनगर छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड, प्राचार्य नरवडे व्ही एल, मुख्याध्यापक अनभुले एन एस, पर्यवेक्षक मुटे एस यू आदींसह विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी बोलताना नरवडे म्हणाले, महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान असणाऱ्या महापुरुषांच्या नावाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव मोठ्या अभिमानाने आवर्जून घेतले जाते. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात असणारे कार्य प्रेरणादायी असून आजच्या पिढीला दिशादर्शक आहे. पुढे जयंती निमित्त शहरातून कर्मवीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतील प्रामुख्याने झांज पथक, ढोल पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणा तथा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाचा जयघोष दाही दिशा घुमत होता. प्रतिनिधी सागर साळवे, भिंगार, अहमदनगर. संस्थेचे संस्थापक व थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 135वी जयंती आपल्या श्रीमती एबट मायादेवी गुरुदित्ताशा हायस्कूल व ज्युनियर आर्ट कॉलेज आणि विश्वशंकर प्राथमिक विद्यालयामध्ये अतिशय आनंदाने साजरी झाली. या जयंतीच्या निमित्तानं भिंगार छावणी उपाध्यक्ष आदरणीय वसंतजी राठोड साहेब उपस्थित होते. कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या जीवाचं रान करून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ज्या लोकांना शिक्षण घेण्याची सुविधा नव्हती किंवा ज्यांच्या झोपडीपर्यंत शिक्षण पोचलेलं नव्हतं त्यांच्या घरापर्यंत शिक्षण पोचवण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं. सुरुवातीच्या काळामध्ये संस्था स्थापन करून ती चालवताना अण्णांना अतिशय खडतर परिश्रम घ्यावे लागले, परंतु ते डगमगले नाहीत. त्यांची मूळचीच झुंजार वृत्ती असल्यामुळं त्यांनी संस्थेसाठी सर्व प्रकारच्या माध्यमातून देणग्या गोळा करून ही संस्था चालवली. आणि आज आपण पाहतोय संस्थेचा विस्तार महाराष्ट्राबाहेर कर्नाटकाच्या एका जिल्ह्यामध्ये अशा एकूण 16 जिल्ह्यामध्ये आपण काम करतोय. रयत शिक्षण संस्था ही गोरगरिबांच्या शिक्षणासाठी कार्य करणारी महाराष्ट्रातील एकमेव आणि अग्रगण्य अशी संस्था आहे. हल्ली संस्थेमध्ये येणाऱ्या बदलानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पांची अंमलबजावणी अतिशय सुंदर रीतीने केली जात आहे. येणाऱ्या बदलांना स्वीकारून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर या बदलांच्या अनुषंगानं आपण काम केलं पाहिजे. अशा पद्धतीनं आता रयत शिक्षण संस्था काम करते. विविध प्रकल्प माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर घेतले जाऊन आपल्या रयत शिक्षण संस्थेने नवीन नवीन अशा वेगवेगळ्या उपक्रमांची रचना करून आता विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवीन दारं खुली केलेली आहेत. अशी ही रयत शिक्षण संस्था संपूर्ण आशिया खंडातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक अग्रगण्य अशी शिक्षण संस्था सध्या नावारूपास येत आहे. या शिक्षण संस्थेने जे काही राबवलेले उपक्रम आणि प्रकल्प आहेत हे उपक्रम आणि प्रकल्प एक मार्गदर्शक तत्व म्हणून संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये स्वीकारली जात आहेत, याचा आम्हास अभिमान आहे. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट.